प्रभाग क्रमांक 9 मध्ये रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ नगरसेवक नागेश वल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये जुना सरगम हॉटेल ते संयुक्त झोपडपट्टी आणि चौगुले घरापासून सिद्धिविनायक हॉटेल पर्यंत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी, नगरसेवक नागेश वल्ल्याळ, अविनाश बोमडेल, नगरसेविका राधिका पोसा, रामेश्वरी बिरू यांच्या हस्ते करण्यात आला. याबाबत अधिक माहिती नगरसेवक नागेश वल्ल्याळ यांनी दिली. प्रभाग नऊच्या वतीनं आज सरगम कॅन्टीन ते सिद्धिविनायक हॉटेलपर्यंत जे डांबरीकरण झालं, बरेचशा वर्षापासून प्रलंबित असलेला हा रस्ता होता. मी निवडून आल्यानंतर 3 वर्षापासून लोकांची भरप मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती, ती आज पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आणि त्या ठिकाणी 10 लाखाचं काम स्वर्णजयंती नगरस्थानाच्या माध्यमातून केलेलं रस्त्याचं डांबरीकरणाचं उद्घाटन प्रसंगी आज पांडुरंग दिड्डी असतील, आम्ही 4 नगरसेवक आणि तिथल्या नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आणि सगळ्या नागरिकांनी या प्रलंबित कामाला गती आल्यामुळे आनंदित आहेत आणि शुभेच्छाही दिल्या. यावेळी दत्तू पोसा, श्रीनिवास जोगी, बालाजी इप्पाकायल, आनंद बिरू आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.